श्रीनिवास पवार हे अतिशय सुज्ञ आणि मनमुळाव समोरचे, माझेही आणि त्यांचे अनेक वर्षांचे संबंध फार जवळचे नाही आहेत, पण भेटल्यानंतर तो माणूस आत्मीयतेने जवळ येतो की मी कायम भेटतो. मी त्यांचा व्हिडिओही ऐकला, खरं तर दुःख वाटलं, हे घर कारण नसताना फुटलं. ते बरोबर बोलले की घरातला एखादा फोडायचा आणि घर बर्बाद करायचं ही जी पॉलिसी आहे ती पॉलिसी काही प्रमाणात बीजेपीची यशस्वी ठरली असं ते मत मांडतात. आणि त्यांनी प्रामाणिकपणाने सांगितलं की शरद पवारांचे अमके उपकार आहेत, मला माहीत नाही काय उपकार आहेत, पण ह्या घराला एक ठेवण्यासाठी पवार साहेबांनी केलेले शर्तीचे प्रयत्न हे उभ्या बारामतीला माहिती आहे. आणि बारामतीच्या विकासामध्ये शरद पवारांचे योगदान हे तिथला लहान पोरगाही नाकारत नाही. आणि ज्या पद्धतीने त्यांनी भाषा वापरली त्याचाही श्रीनिवास पवारांनी उल्लेख केला. आणि त्यांनी सांगितलं की म्हातारा झाला म्हणून माणसाला घराच्या बाहेर ठेवत नाही. आणि जे मी वारंवार सांगत होतो की शरद पवारांचं वय झालं म्हणून त्या तुम्ही घराच्या बाहेर काढा, चालते व्हा म्हणा, कीर्तन करा म्हणा, ते म्हणाले ना कीर्तन करायला सांगाल का त्यांना. आपण आपल्या आजोबांना किंवा आपल्या घरातल्या वयस्कर माणसाची उमेद वाढवतो, जगण्याची ईर्षा वाढवतो, हे तर फार त्यांच्या मृत्यूचीच वाट बघत आहे. त्यामुळे अत्यंत दुःखाने मी सांगतो की जे काही होत आहे आणि जे काही मी ऐकतोय, जे काही त्यांच्या घरचे बोलत आहेत, ह्याच्यातनं तरी महाराष्ट्राला कळेल की खरं काय आहे. युगेंद्र बोलला, श्रीनिवास दादा बोलले, म्हणजे घरातच येणाऱ्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण सख्यांकडून, हे अतिशय दुर्दैव. पवार कुटुंबांची एकता ही दिवाळीत दिसायची, अनेक वेळा अनेक कार्यक्रमात दिसायची, आणि सगळ्यांनाच सांभाळून घेणारे पवारसाहेब दिसायचे. आपल्या पत्रामध्ये जी भूमिका नावाचं पत्र लिहिलं त्याच्यात साधा उल्लेखही नाही पवारसाहेबांचा. आणि त्यांनी लिहिलं की मी अपघाताने मला महाराष्ट्रात राजकारणात यावं लागलं आणि त्यावेळेस महाराष्ट्राला माझ्यासारख्या युवकाची गरज होती. त्याच काळात आलेले जयंत पाटील, त्याच काळातले आर आर पाटील, त्या काळात 90s अनेक तरुण नेते आले, ते कधीच असं म्हणाले नाहीत की स्वप्न पडलं होतं, मला काही कळत नाही. आणि खरं तर त्यांच्या कानाला लागणारी जी लोक आहेत ना, हे 5000 आपल्याला स्वतःला विकतात, त्यांच्यामुळे हा घोटाळा झाला. आणि कोणाचं नाव घ्यायचं नाही, उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की त्यांच्या कानाला दोघं जण कोण लागायचे, ज्यांचे आधीच बीजेपी बरोबर संबंध निर्माण झाले होते, ते होते आमच्या पक्षात पण काम करायचे बीजेपीचं, असे 2 आहेत होते. जवळची माणसं लांब जात आहेत, त्यामुळे नक्कीच आता जवळची माणसं नाही, ज्यांना सत्याची जाणीव आहे, ज्यांना घरातलं सत्य माहिती आहे, ज्यांना शरद पवार साहेबांचं घरातलं योगदान माहिती आहे. आता आपण विकासावर नाही बोलत आहे, आपण घरातल्या ऋणानुबंधाबद्दल बोलतोय. ऋणानुबंधाचा दोरखंड कधीच तुटता कामा नये ते आपण बघायचं असतं. ह्यांनी तर ऋणानुबंधाच्या दोरखंडावर उभी तलवारच मारली, असं नाही होत. प्रत्येकाला आठवतात ते दिवस जेव्हा मी अडचणीत होते तेव्हा माझ्या मागे कोण उभं राहिलं, किंवा जेव्हा मी दुःखात होतो तेव्हा माझ्या पाठीवरनं हात कोणी फिरवला. हे हात आणि तो आधार कधीच विसरायचा नसतो. विसरला की तुम्ही किती कृतज्ञ आहात हे दिसतं. आणि आज श्रीनिवास पवारांचं 6 जे काही ते बोलले आहेत त्याच्यात फक्त कृतज्ञता दिसते, कृतज्ञता दिसतच नाही की हा माणूस किती कृतज्ञ आहे. हे सख्खा भाऊ बोलतोय ह्याच्यासारखं दुःख नाही, ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. राजकारणात अनेक लोक जे ते पवारांना ह्या वयात सोडून गेले, आणि ते कोण सोडून शरद पवारांना कोण सोडून गेले याच्या विषयी आम्हाला यत्किंचितही चिंता नाही. ते कशासाठी गेले, कोणासाठी गेले, का गेले, त्यांचं किती वर्षापासूनचं प्लॅनिंग होतं आम्हाला सगळं माहिती आहे, साहेबांनाही माहिती आहे. त्याच्याबद्दल काही घेणं देणं नाही. राजकारणात सोडतात, जातात, येतात, त्याच्याबद्दल कधीच दुःख बाळगू नये.
पण ज्या पद्धतीने अजित पवार साहेब साहेबांबद्दल बोलत होते ती पद्धतच नव्हती. जा ना आता घरी बसायला, काय होतं तुम्हाला? अरे काय पद्धत आहे? तुम्ही सरळ सांगू शकत होता की मी पवार साहेबांबद्दल काहीही बोलणार नाही. पवार साहेबांबद्दल बोलायलाच पाहिजे, हे तुम्हाला कोणी सांगितलेलं? हा जो राग त्या घरामध्ये निर्माण झालाय ना, तो ते सातत्याने पवार साहेबांबद्दल बोलत राहिले म्हणून निर्माण. की ज्या माणसाने 50 वर्ष हे घर बांधून ठेवलं, अजून तर खरं तर खूप आतल्या गोष्टी आहेत ज्या पवार साहेबांनी यांच्या सगळ्यांसाठी केलेल्या आहेत. पण हे जे काय झालं ते वाईट झालं, आणि ज्यांनी कोणी हे घर फोडलं त्यांनी पाप केलंय असं माझं स्पष्ट मत आहे. आज महाराष्ट्रामध्ये काय गेलं? आज महाराष्ट्राच्या जनतेला सत्य समजलं ना? जेव्हा ते म्हणतात की आमच्यावर उपकार आहेत, आमकाय आमच्यावर म्हणावं म्हणजे कोणावर? म्हणजे शरद पवारांना किती यातना होत असते. मी नेहमी म्हणतो की पाण्यात पोहणाऱ्या माशाचे अश्रू कधी दिसत नाही. शरद पवारांना काही हृदय नाही, शरद पवारांना काही मन नाही, शरद पवारांना काही भावना नाही. स्टेजवरनं येताना राहताना त्यांची चालण्याची स्टाईल, त्यांची अशी दुर्लक्ष करण्याची स्टाईल, माणसाला इथे जखम होते. एका सभेमध्ये ते एकटे उभे होते, मागणं अजितदादा निघून गेले, शेवटी सुशील कुमार शिंदे हे त्यांचे जुने मित्र जवळ आले, त्यांनी त्यांचा हात धरला आणि दोघं स्टेज खाली उतरले. हे दृश्य बघताना माझ्यासारख्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं. इतकं इतका द्वेष? आणि ते बोलले ना, मी जे बोलतो तेच की 4 वेळा उपमुख्यमंत्री बनवलं तुम्हाला, 25 वर्ष सातत्याने मंत्री बनवलं. हे स्वतः श्रीनिवास पाटील बोलले, मी तर बोलायचोच, पण मी खोटं बोलत नव्हतो. श्रीनिवास पाटलांच्या श्रीनिवास पवारांच्या तोंडातून आलं. आता माझ्यावरती टीका करणारे याचं उत्तर देते काय? हे 2-2, 4-4, 5-5 पेड नौकर ठेवलेत, ते पेड नौकर येतील का बाहेर देतील उत्तर? द्या म्हणा आता उत्तर श्रीनिवास पवारांना, म्हणा मला जे म्हणतात ते. असं नाही होत, आम्ही सत्य बोलत होतो, आम्ही काहीही चुकीचं बोलत नव्हतो. हे श्रीनिवास पवारांच्या जे काही बोलले आहे त्याच्यावर सिद्ध नाही. जे चाललंय ते अत्यंत नाही का दुर्दैवी आहे. अजितदादांनी अशा प्रकारचा निर्णय घ्यायला नको होता असं मला स्पष्ट वाटतं. पार्टीत तोडण्याचा, पार्टीचं चिन्ह आणि नाव नेण्याचा हा प्रकार करायला नको होता. पार्टी तोडून भाजपमध्ये भाजपबरोबर जाण्याचा निर्णय त्यांचा चुकीचा होता. पण त्याही पलीकडे जाऊन ज्या शरद पवार साहेबांनी दादांना लहानाचं मोठं केलं, त्या शरद पवार साहेबांच्या बरोबर बंडखोरी करणे, त्यांच्याच लेकीच्या विरोधामध्ये दंड थोपटणे, ही कृती नक्कीच चुकीची होती. ती भारतातल्या, महाराष्ट्रातल्या, पुण्यातल्या आणि बारामतीतल्या जनतेला पटलेली नाही. पवार कुटुंबाला तर कधीच पटली नाही. पवार कुटुंब हे एक आदर्श कुटुंब आहे. स्वर्गीय शारदाताई पवार व स्वर्गीय गोविंदरावजी पवार यांची जी वंशावळ आहे, त्या वंशावळीमधल्या 99.99% लोकांनी आदरणीय पवारसाहेबांच्यावर राहण्याचा निर्णय घेतला. ज्या पवारसाहेबांना देश एक लोकनेता म्हणून मानतो, त्या पवार कुटुंबावर राहण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामुळं म्हणजे श्रीनिवास बापू पवारांचे मी मनापासून कौतुक करतो, त्यांचे आभार मानतोय की होय त्यांनी सत्याची बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला. ते काय जे बोलले असेल ते त्यांचं एकूणच अंतर्गत किंवा वैयक्तिक मत असेल, त्याच्या मला फार काय बोलायचं नाही. पण एकूणच सत्याची बाजू लावून धरण्याचा त्यांचा हा प्रयत्न हा इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने नक्की लिहिला जाईल. आजही जे चुकी करतायत त्यांनी एकूणच या ठिकाणी स्वतः आत्मचिंतन करून पुनर्विचार करावा, अशा प्रकारची विनंती मी नक्की करेन.